रोजचेच मोजत राहन काय, काही आणता ते घेऊन या ना, गाई घेऊन या ना, मग गाई आणा, त्याचा गाईचा बंदोबस्त लावा तुम्ही, कोण आहे चाराले कोण नाही ते पहा, मग त्याच्यानंतर दुकानाचं पाहू का. बस पैसेच मोजणं आलो त्या दिवसपासून तुम्ही 10 डाव पैसे मोजले. मोजू नाही काय, मोजून ठेवू नाही काय, आतापर्यंत खर्च किती लागला काय लागला पाहू नाही काय. तेव्हाच तर मी गाई घेवायला जाऊ ना, पैसा खिशात ठेवूनच गाई घेवायला जाऊ ना मी, कम से कम 2 लाख खिशात ठेवा लागन गाई घेवायला जाईन तेव्हा, तेव्हाच ते काही काम होईल. आहे नाही का मग, आहे नाही का, झाले का एवढे खर्च तिकून येवाले लागलेच किती आपल्याला 12,000 दिले त्या ट्रकवाल्याले, सामान आणाले गाडीवाल्याले. आणि बस मग इथं इथं किराणा विराणा तर आपला तिकडचाच होता, काय खर्च झाला कोणाला दिले, अजून कोणाला तर काही द्यावा लागला नाही. हे शांतीजी भेद्रूच्या घरून सामान आणलं त्या पोराईनच आणलं, त्याला काय दिलं काही ना काही, मग कायले पैसे मोजायची गरज, खर्च तर झालाच नाही पैसा. आ तिथून जसा आणला तसाच असन ना, तरी मोजता काऊन काल आणला नाही काय, काल भाजीपाला कोणत्या पैशानं आणला, ह्याच पैशानं याच्यातून कायले दिले होते हो म्या, काल भाजीपाल्याले माझ्याजवळचे पैसे दिले होते 500 रुपये, याच्यातून नाही काढले म्या काहीच. हो माझ्याजवळचे होते भाजीपाल्याले. असो मला वाटलं का याच्यातून काढले का पैसे, म्हणून म्हटलं अजून एकवढं मोजून घेतो म्हटलं. नाही नाही नाही, त्याच्यातून नाही काढले म्या, माझ्याजवळचे दिले होते. तुझ्या पैसे किती रुपये आहेत मग आता, तुझ्या पैसे असं ना काही आणि ते एकत्र करतो मोजून घेतो. ते कायले आता तुम्ही एकत्र करता, आता माझ्याजवळचे माझ्याजवळ राहू द्या, अडी भडीले माझ्याजवळचे कामी येते मग. ठीक आहे, तुझ्या जवळचे राहू दे तुझ्याजवळ, मग किराण्याचं माल सामान आणायला कामी पडन, ठीक आहे राहू दे. तेच तर माझ्याजवळचे माझ्याजवळ राहू द्या, किराणा हे ते घरात आपल्याला अजून काही साबण सोडायला लागन ते आणाले होते. राहू दे ना, तो राहू दे तुझ्याजवळ राहू दे. मग काही जाता मग, जा ना पटकन, का हेच पैसे खात बसता का आता इथं, जा पटकन गाई घेऊन या, किती आणाच्या काय आणाच्या कशा भेटते काय नाही ते गाई घेऊन या, आणि लवकर किराणा दुकान चालू करून देऊ, त्याच्यातून नफा भेटन तर तो आपल्या घरामध्ये खावायला होईन आपल्याला, याच पैशातून खाणं करू का, मग हे पैसे सरून जाईन तर मग कुठून आणन पैसे. जातो ना उद्या, चाललोच म्हणून तर आता पैसे मोजून राहिलो, पैसे मोजून ठेवून देतो, उद्या उठलो का नाश्ता करून ना भो गाई घेवायला चालला जातो. हो घेऊन घ्या, आणि आता जा ना, आता गाई घेवायच्या पहिले आता जा, आता कोणा चारणारा कोण आहे तो पाहून घ्या, त्याले महिना ठरून घ्या, काय म्हणते किती घेते काय करते. तर गाई तर घेऊ द्या, आता किती घेणं होते किती नाही, 10 घेणं होते का 5 घेणं होते तसा महिना ठरवा लागेल ना, त्याच्याजवळ पहिले गाई घेतो आणि मग गाई चारणाऱ्या वाल्यापाशी जातो. हो गड्या तसं करा, मग उद्या सकाळी जाता काय, मग जा, मग उद्या सकाळी जा पटकन आणि घेऊन या आज गाई, आणि मग आज गाई आणल्या गाईचा बंदोबस्त उद्या लागला का मग परवाच्या दिवशीपासून किराणाचा बंदोबस्त लावून द्या. बस तसंच घ्या, ठेवा मग आता ते पैसे ठेवा भरून, मोजू नका 10 वेळा त्या पैशाले. चला झोपा, मग उद्या सकाळी उठून जा. जा हो चल, शेण टाकून झालं वाटते निरपिरे, शेण टाकून दूध काढून म्हशीला चाराही दिला टाकून झालं. ओके बिलकुल, आपण पहा भाऊजी आपण 5:30 वाजता उठतो, पहिले कोट्याचं काम निपटवतो, कोट्याचं काम ओके झालं, शेण काढणं झाडणं दूध काढणं हे सगळं झाल्याच्या नंतर म्हशीले गाईले चारा टाकणं हे सगळं झालं मग आपल्याला राहते चहा. मग चहा बाकी असन, मग आता चहा बाकी आहे त्याला सोबतच घेऊ चहा. मी पेलो, मी चहा पिऊनच आलो घरून, मग एक काम होतं असं असं. काय काम होतं तसं भाऊजी? काम कोणतं आपलं, आता गाई घेवायचं आहे ना आपल्याला, तर चालता काय म्हटलं सोबत घेऊन येऊन जाऊ, आज गाई पाहूनच घेऊ, सोक्ष मोक्ष लावूनच देऊ, आता याचा गाई घेऊन येऊ किराणा दुकान टाकून देऊ, बस मग आमचं बरोबर चालू राहते. ह्या बंदोबस्त लावूनच देऊ आज, आता गाईचा आज फक्त गाईचा बंदोबस्त लावून देऊ. तो म्हणतो बा चला तुम्ही मा संग, मला आता इकडे एवढं खबर नाही एवढं कुठं भेटते काय भेटते, तसं तुम्ही मा संग चाला, तसं मग घेऊन घेऊ गाई. आज म्हणता काय हो, आज म्हणतो बा कोणी काम आहे का तुम्हाला? नाही नाही तसं काम नाही आहे मुले, चला ना मग घेऊनच घेऊ आज गाई. चला त्या रामलाले घेऊन जावं लागेल याची बहीण, कारण का म्हैस घेवायच्या वेळेस त्यानंच दाखवलं मुले, त्यानंच नेलं होतं मला म्हैस ने घेवाले, तर त्याला घेऊन जावं बरं आहे, थोडंसं चबर चबर बोलते आणि भावगी बरोबर करते आणि त्याला माहीत बी राहते, तर त्याला घेऊन जावं काय. तसं करा मग तुमच्या मतानं तेली घेऊन चला. चला मग चहा पिऊन घेऊ आणि रामलालच्या इकडे चाललो जाऊ. चला आंघोळ आंघोळ की करायला लागेल ना तुम्हाला. हो आंघोळ राहू द्या, तिकून आल्यावर करून घेतो आंघोळ. आंघोळीचं काय एवढं मोठं, तिकून आल्यावर करून घेईन. चला पहिले तुमच्या आता गाईचा बंदोबस्त लावून देऊ. चला. हो 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 बरोबर आहे, तसंही तिकून आल्यावर आंघोळ करायच लागेल. ऊन गाडी तपून राहिली. चला मग पहिले गाईच घेऊन येऊ, मग आंघोळ करून घ्यायचं तुम्ही. चला चला चहा पिऊन घेऊ पहिले, मग आपल्या रामलालच्या इकडे जाऊ. मग तिथून त्याला घेऊन ना तिकडे चाललं जाऊ गाई घेवाले. चला पहा आता चहा चहा चहाचं नाव काढलं तुम्ही. चला पाजूनच द्या आता चहा. बसा बापू. अरे शांते. अरे भाऊ बी आले काय? हो बाई, आण ना मग 2 कप चहा. हो आणतो आणतो. किती गाई घेतो म्हणता? मग पाहू आता किती चांगल्या, म्हणजे चांगल्या भेटल्या तर 10-12 घेऊनच घेऊ, नाही तर पाहू आता तिथं गेल्यावर पाहू किती होते काय होते, तिथं गेल्यावरच माहित पडन. हो हो आता घेऊन घ्याव म्हटलं आता सध्याच्या. नाही काय भाऊ, काय घेवाची गोष्ट करता? गाई म्हटलो शांताबाई, गाई घेवाले म्हटलं. जातो म्हटलं आज तर येईल घेऊन जातो म्हटलो, तो 5 घेऊन घेतो म्हटलं सध्याच्या, मग आपल्या वाढवता येते मग असा म्हणतो. हो जमते ना, घेऊन घ्या सध्याच्या. 5 घेतल्या तरी चालते. हो मग वाढते येत. मारी मा काऊन बेबीबाई काय झालं? काय नाही कसून ती हे म्हटलं अजून गेलेच नाही हो तुम्ही. हा काहीचे निघाले तुम्ही घरून, 1 घंटा झाला पुरा तुम्ही घरून निघाले, अजून इथेच आज बसले हा, काय गेलेच नाही अजून? यायच्या इकडे आलो तो हे म्हणते चहा घेऊन जाऊ म्हणते, म्हणून बसलो जरासा. जातो ना आता, जातोच आता. कायची घाई आली तुला एवढी? नाही घाई नाही, घाई नाही आली मले. जा आरामानं जा असंच म्हटलं. मग मला वाटलं का तुम्ही गेले असन बा, इथं येऊन पाहतो तर इथं बसले दिसले म्हणून. नाही तर चहा चहा प्या प्या आरामानं चहा प्या आणि मग जा. रामदास्या तू जातो काय रे यायच्या संग? हो बाई चाल म्हणते बाप्पू मला संग, तर जातो बाई यायच्या संग. मी कुठं जाऊ म्हटलं आता, मी कुठं ढुंडू कुठं गाई आहे काय आहे हे इकडचे होई यायले माहित आहे, म्हणून असा विचार केला तर रामदास भाऊले घेऊन जावा बा म्हणून आलो यायच्याकडे. तर बसलो तर बसलो आता चहा पिलो का जातोच आता. भाऊ येऊ काय आम्ही बी संग? आम्ही पाहून घेतो कशा काय गाई आहे काय नाही, येतो ना आम्ही संग बेबीबाई ना मी. तुम्हाला काय समजते त्याच्यातलं? तुम्ही कायले येता? ते माणसाचं काम होते गाई घेवाले जाणं, बैल घेवाले जाणं. तुम्ही कायले आता बाया घरी 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 राहा. शांती तर बस कुठं येवाले मग टाकतेच. मी येतो म्हणते शायनी. काऊन आली नव्हती का मी? बैल घेतले आपण तर मीच तर संग आले होते बैल घेवाले, तेव्हा तर येऊ द्यायला तुम्ही काही नाही म्हटलं. आता कोण नाही म्हणता? येऊ द्या आम्हाला, आम्ही येतो. आम्ही पाहतो जरासं कसं काय राहते तर, कशा काही घेवा लागते कुठं राहते तर. ते नाही पाहिलं काय बाबा, आता जातो एखाद्या बजारी. बैलाचा जसा बजार भरते तसा गाईचाही भरते, जनावरांचा बजार. आता पाहतो आता जातो एखाद्या बजारी, तिथून घेऊन घेतो. येऊ द्या आम्हाला, येऊ द्या आम्ही येतो. कधी तुम्ही घरी नाही राहिले, कधी हे घरी नाही राहिले तर मला सोडा लागेल ना गाई. तर मी पाहून घेतो ना मार्के आहे का काय आहे तर, नाही तर मार्केच घेऊन यान. मग बांधल्या राहतील खुट्याले दिवसभर घरी नाही राहिले का. आणतो बरोबर आणतो आम्ही, मार्क्या नाही आणत ना धुरक्या नाही आणत, बरोबर गरीब गाईच आणतो. आलो संग तर काय होते, येऊ द्या ना आम्हाला, आम्ही येतो. हो आम्ही पाहतो. चला बा मग येतोच म्हणतात. चला शांताबाई ना बेबी तू ये, चला मग. नाही येतोच म्हणतात आता कायले यायचं मन मारो, घेऊन जावं संग. नाही तिकून येताना मग कसं करा आपण पैदल येऊ. तिकून येताना गाई घेऊन रोडनं ह्या येतील त्या बा, यायले बसून देऊ ना एखादा या टोकीटवर, यायले बसून देऊ आपण. पैदल येऊ गाई घेऊन, काय फरक पडते. बरं बा आता तुम्ही हो म्हणतात चला. काय करून राहिला गा रामलाल भाऊ? बसलाय मस्त बा, आराम आहे मस्त आराम. पाय हे कोणते माणसं होईये? हा चहा गिया घेऊन घुमाले निघाले, काही कामानिमित्त झाले असं काही. आणि माहीतचा माणूस पाय बसलाच आहे, वावरात जावाची फिकर नाही. या गा या या, काय काम काढलं म्हटलं आज सकाळीच? मांड बरं गंगा, 3 कप चहा मांड आणि 2 खुर्च्या घेऊन ये. हो नाही 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 चहा नाही काही नाही, खुर्च्याही आणा नको. पाहून का घ्यान जरासा चहा, 1-1 कप थोडा थोडा. 2 खेप झाला गा चहा, माया घरी पेलो यायच्या घरी आलो, याही नाही पाजला. आता चहा नाही आता मी म्हणतो बोला न. हो अ गा रामलाल भाऊ रिकामा आहे काय का तू? तो 2-3 घंटे भेटू शकते काय आम्हाला? काऊन गा रामदास भाऊ, काय काम पडलं? हाऊ मी रिकामाच, हाऊ मी 11 वाजता तुरी, हाऊ मी रिकामा. गाई घेवायची आहे म्हटलं, चाल ना जरास आमच्या संग गाई बाजारात घेऊन घेऊ. गाई तुले बरं जमते ते हेरून फेरून बोलणं, भाव बरोबर करणं जमते तुले. तुझ्या ध्यानात असन कोणी गाई विकणारा तर ते सांग, तिथून घेऊन घेऊ. किती गा गाई म्हणजे 10-12 गाई घेवायच्या आहेत का? हो, 5 घेतो म्हटलं आता सध्याच्या. जमन ना 5 कायले का आंबालाल भाऊ? आता 1 खट्टे 5 कायले घेतो? आता जमतेम तुम्ही इथं आले तर आता 1 मी म्हणतो माय आहे का, आता 1च गाय घ्या, चांगली गाय घ्या आणि बस. 1च गायीपासून वाढते मग खंडीभर गाय होऊन जाते 1 गायीपासून. मी म्हणतो तसं आहे का, 1च गाय घ्या आता सध्याची, 1च घ्या. चाराचाही वांधा आहे, आता उन्हाळा लागला, चारा पाणी कमी आहे, तर म्हणून म्हणतो सध्याची 1च घ्या. आता 4-5 नांदी काही लागू नको. असं म्हणता काय? म्हणजे चाराला भेटणार नाही का कोणी? आता इथं आपल्या गावात हाय नाही का कोणी चारणार गायकी? गायकी तर हाय गा, हाय आपल्या गावात मस्त गायकी आहे, मस्त चारून आणते, पण चारा कमी आहे ना गा. उन्हाळा आहे, चारा कमी आहे, तो गायकी बी जोर खाते, चाराले नेवाले गाई. म्हणून म्हणतो आता सध्याची 2-3 महिन्यासाठी 1च गाय घे, 1च पाल मस्त. मग लागन तर समोर मग पाहू, मग 2-4-10-12 घेऊ मग पावसाळा लागला म्हणजे, असा म्हणतो बा मी. बरोबर आहे नाही हो? 1च घ्यावं मग, नाही जमते बरोबर, बोलणं गेलं बरोबर आहे रामलाल भाऊचं. 1च गाय घेवा, टेन्शन नाही, जमते बापू, बरोबर आहे. तुम्ही 1च घ्या सध्याची. चालन मग 1 गाय घेवायला तरी चालाच लागन तुम्हाला. चला 1च गाय घेतो, चला. तो चाल का रामलाल, तिकडे बाया वाट पाहतेत, रोडवर उभे आहेत. बाया येते काय का गाय घेवायला? येतो म्हणते, मागच लागल्याची वय माहिती शांती तू वहिनी बेबीबाई दोघी येतो म्हणते, आम्ही पाहतो म्हणते, आम्हाला सोडा लागन कधी, तर मार्क्या काय हाय कशाने येतो म्हणते. तर चला म्हटलं, येऊन राहिले दोघी जणी. अरे वा, एकदम मस्त. मग बेबीबाई बी येते तर जमलं, मग जमलं आपलं. मग चला मग लवकर जाऊ, 1 ठिकाण आहे आपल्यापाशी, बाजारात जावाची गरज नाही. म्हणतो का कुठं म्हणजे तुझ्या ध्यानात आहे का कुठं गाई आहे म्हणून? असं रामदास भाऊ तो नाही का आपला भुरा सिंग, ज्याच्यापासून तुला म्हैस घेतली, त्याच्यापाशी आहे चांगली गाय, बाय बहीण मस्त गाय आहे, चांगली असन तर चाल, तिथूनच घेऊन घेऊ, त्याच्याच पासून घेऊन घेऊ. तिकडे पैसे द्यावा लागेल, इकडे पैसे देऊन देऊ. चाल मग भुरासिंग पासूनच घेऊन घेऊ. चला चला लवकर चला, तो अजून गाई म्हशी चारायला चालला जाईन तर घरी भेटणार नाही. बरं झालं तुम्ही सकाळीच आले, चला लवकर त्याच्या कोठ्यावर पोहोचू, तर भेटन तो घरी. हो हो चला चला लवकर. मग अरे गंगा, मी चाललो म्हटलं याच्या संग गाय घेवाले, तर रमेशले वावरात पाठवून देतो. गेला तो वावरात, गेला तो. आणि मी येतो तुमच्या संग गाय घेवाले. बेबीबाई ना शांताबाई येऊन राहिल्या ना, तर मी बी येतो. तू कायले येत आता? तू काही काम तिथं? तू नको येऊ, जातो ना आम्ही. काही यात्रेला चाललो का? मी येतो. येऊ द्या ना, कोणते बाजारले चालले, कोणते गाडीनं चालले, भुरासिंगच्या कोठ्यावरच चालले ना. येतो मी जराशी घुमून घेईन, पाहून घेईन कसं काय काही किती ठेवते, काय ठेवते होतं. आणि शांताबाई येऊन राहिल्या म्हणता, बेबीबाई येऊन राहिल्या म्हणता, तर माई काय हरकत आहे येवाले. मी येतो. हो चला चला गंगाबाई, चला तुम्ही चला, चला लेकाले सगळेच चला. 1 गाय आणाले, चाल मोठी निवाळ पाडशीन तिथं. हे तर बस, मला कुठं येऊच नाही देत. म्या येवाची गोष्ट केली तर येऊच नको म्हणते, लागन तर स्वतः मटकते. कुठंही जावाले, वावरात जावाले कट नाही, आणि कुठं जातो म्हटलं का बातच तयार होते, आणि मला वावर न घर, येऊ नको म्हणते. इकडे आहे का गो शांताबाईन? पाय मी घरी गेली होती तू आवाल्या, तर गौरी म्हणते आई आताच बाहेर गेल्या म्हणते आत्या संग. कुठं चालल्या वाटते तो घ्यायचं नाही. हा बेबीबाईसाठी काही सामान आणायचं असन नाही हो शांताबाई? सामान नाही बिमला ताई, गाई घेवायच्या आहे बेबीबाईसाठी. गाई घेवायची आहे तर गाई घेवायलाच चाललो आम्ही दोघे जणी. सो साठी काय म्हणजे घरामध्ये सो दाखवायचं आपलं काही ते राहते ना, सो साठी घेते तसं. सो साठी घेवायचं आहे का गाई? नाही व विमला मारी मा, शो साठी कोण घेते व गाई? आपल्याला अशा गाई घेवायच्या आहे, गाई जित्या गाई गाई घेवायच्या आहे. हो मी नाही म्हटली होती का? तूच तर म्हटली होती गाई बी घेऊन घ्या बेबीबाई, तर मग चाललो बा गाई घेवाले आज. नाही मग दोघे जणी बाया गाई घेवाले. शांताबाई कसं वा कुठं चालल्या गाई घेवाले? दोघीच बाया, माणसाईले पाठवा ना गाई घेवाले. तुम्ही कायले चालल्या? बाया जातेत का गाई घेवाले? काही भाजीपाला होय का गाई घेणं म्हणजे? माणसंच येऊन राहिले संग, माणसाय संगच आम्ही चाललो गाई घेवाले. आपले गोल्याचे बाबा आणि आंबालाल भाऊ चालले होते गाई घेवाले. मी म्हटलं मी येतो, मग बेबीबाई म्हणते चला म्हणते मी येतो, मी पाहून घेईन मार्के आहे का काय, कशा आणता तुम्ही कशा नाही, मला सोडा लागन कधी. तर मग म्हणून चला मग आम्ही दोघी म्हणूनच चाललो मग त्याच्या संग. हो जा जा पाहून या, मस्त गरीब घे जा बेबीबाई, गरीब गाय घे जा, का दूध बी दोयता आलं पाहिजे तुम्हाला, तसं गरीब एकदम मस्त. तेच तेच म्हणूनच तर आम्ही संग चाललो, गरीबच घेतो आम्ही. हो तू कायच्यासाठी आली होती व कमला मा घरी, कायच्यासाठी विचारली मला, तर बोल ना आता काय झालं, काय काम पडलं. अहो शांताबाई आनंदाची बातमी, गोड बातमी आहे. बेबीबाईला तर माहीतच आहे, बेबीबाई माझ घरी होत्या. गोड का बातमी आहे, एक गोड बातमी. माय बाई खरंच काय हो, काय हो कोणती गोड बातमी आहे. मनीषाची, मनीषानं दिली बा गोड बातमी. कालच फोन केलता, मॅच केलता तिले, तर तिनं सांगितलं. पाय एवढी चांगली बातमी, गोड बातमी, आनंदाची बातमी, आणि काल काऊन नाही सांगितले मला, आज सांगून राहिली सगळ्यात शेवटी. कालही आली होती मी त्या घरी, तर कालही तू घरी नव्हती. हो वावरात होती बाई मी काल, तर म्हणूनच नाही सांगली का मला, आज सांगली. बरं गेली, बरं झालं, बरं झालं हा, लवकरच गोड बातमी भेटून गेली तर चांगला आहे. चला आता लवकर लवकर. अमाय गंगाई चालली काय, तू चालली का व गंगा गाई घेवाले. हो हे चालले रमेशचे बाबा, म्हटलं बेबीबाई बी आहे शांताबाई बी आहे, मीच काऊन राहू म्हणलं, मग मी येतो म्हणलं, मग चालली मी, चालली मी पाहू लागतो, तू चाल कमला चालत असेल तर विमला ताई तुम्ही चला. हा बहीण तर कायले तरी एवढे जण पाहिजे बाबा गाई घेवाले, तर पहा कसं होते काय होते, तर पुरं गावच नाही का आता गाई घेवाले. नाही व गंगा आम्ही कायले बापा, नाही नाही आम्ही नाही येत बापा, जा तुम्ही जा घेऊन घ्या गाई चांगल्या आणजो. गंगा आता चालली तू, चांगल्या गाई घेऊन देतो बेबीबाईले. हो म्हणून तर चालली विमला ताई मी, मस्त गाई घेऊन देतो ना बेबीबाईले, मस्त गरीब मस्त दुधाच्या मस्त भरभराटीचे. हो आता बेबीबाईचं काम सगळं मस्त एकदम चांगला झक्कास. चला चला लवकर चला आता. चला 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 बिमला ताई आपण जावा आपल्या आपल्या घरी. हो चल बापा. ओळखलं नाही काय गावामध्ये. ओळखलो ओळखलो रामलाल ना तू. हो त्या वावरात घेऊन बसत जाऊ मी. ओळखलो ओळखलो, बोल ना काय काम आहे, बोल काय पाहिजे. गाय पाहिजे होती, आहे का तुमच्यापाशी एक गाय इकरी, तशी सांगा तुम्ही घेवाचीच आहे काय, एकच पाहिजे काय. हो एकच पाहिजे, एक गाय असेल तर सांगा. आहे तशी एक गाय आहे मायापाशी विक्री, पहा तुम्हाला पोटंत दाखवा कशी काय आहे तर, पाहतो ना मग आम्हाला पोटंत घेतो, किमतीवर सगळं बरोबर असेल तर मग. हेच आपली गाय, एक नंबर गाय आहे, मस्त कलर पांढरा आहे, मार्की नाही आहे, गरीब आहे, मस्त गाय आहे, तुमच्या बजेटात बसून जाईल. बाई माणूस लेकरू कोणी इले सोडबान करू शकते. कसं काय जमते काय का आंबाला, चांगली गाय आहे हिची, आवडली आपल्याला, तर गरीब आहे मस्त, आपण जवळ आलो तरी मान नाही हलवली, चांगली गाय आहे. पाय असं बजेट मध्ये बसून तो घेऊनच घे. हो विचारा भाऊ विचारा काय म्हणते तर, किती म्हणते तर. गाय तर आपल्याला पसंत पडली, गरीबही आहे, रंगही मस्त आहे, तर बोला मग तसं तुम्ही भाव किती रुपयात द्यान तर तसं. पहा आता गाईचा भाव तर लय आहे, पण आता तुम्ही घरचेच हा, संबंधातले हा, म्हणून मी तुम्हाला थोडासा भाव कमी देतो, तरी तुम्हाला पडन. हे गाय हा गाईचा भाव पहा म्या लावला, म्या लावला म्हणजे कुठेही तुम्ही विचारून पहा, ह्या गाईचा भाव भेटून तुम्हाला 30,000 30,000 रुपये ह्या गाईचा भाव आहे. पहा तुम्हाला कसं जमते, पटते नाही पटते तसं पहा मग तुम्ही. कसं का अंबाला 30,000 म्हणते एका गाईचा भाव. बापरे 30,000 बेबीबाई, एका गाईचा भाव 30,000 म्हणते. हेच बाई गाईचा भाव आहे, आहे लय लय भाव आहे गाईचे. हो बरोबर म्हणते तो. काही कमी नाही होणार काय का, काही थोडी बहुत 1,000 2,000 5,000. तुम्ही संबंधातले हा, गावाजवळचेच हा, याच्या वावरानं लागूनच मी माझ्या गाई म्हशी चारतो, म्हणून मी तुम्हाला जेवढा भाव आहे बरोबर सुटेबल भाव मी तुम्हाला सांगितला, तर याच्यातून काय तुम्ही कमी कराल. गाईचा भाव हायच तेवढा, ह्या गाईचा भाव तुम्हाला 30च्या वरच भेटून कुठेही जाण तुम्ही, तर तरी मी 30 लावला. आपण आलो काय त्यासाठी बेबीबाई, चला ना आपणही पाहू ना गाईले काय मारते का नाही मारत. हो ना चला ना बेबीबाई, काही इथंच उभे राहून पाहता. चला ना बाप्पा चला, करा बा काहीतरी थोडासा कमी करा भाव, लय दुरून आले हे गाय घेवाले म्हणून म्हणतो. मला राहिलं असतं घेवा तर मी 30,000तच घेऊन घेतलो असतो. दुरून दुरून कुठून आले हे, आपल्या गुजरात गुजरातवरून आले हे, म्हणून म्हणतो थोडस तरी करा, थोडस काही ऍडजस्ट होत असन तो. अरे बापरे, गुजरात एवढ्या दुरून गाय घेवाली आली का? तिथं नाही भेटत का गाय? मग एवढ्या दुरून घेऊन जाण काय? भेटते भेटते, तिथंही भेटते, पण म्हटलं इकडून घेऊन जावं काय म्हणून. येई ना बा, रामलाल भाऊन तुमच्याच पाशी आणलं काय म्हणे एक भुरा शिंग नावाचे, तर त्याच्या पाशी चांगले राहते म्हणे गाई म्हशी जे काही घेवायचं असलं, म्हणून तुमच्याच पाशी आलो बा, मोठे आशेनं आलो. तर द्या करून काही कमी जास्त, काही ऍडजस्ट करा थोडस. गरीब आहे हो बेबीबाई गाय, नाही पा बर. हा हा, सारूच आहे सारूच आहे गाय, कलर वलर सरच आहे. जास्त तर नाही करू शकत मी, तरी आता तुम्ही एवढे दुरून आले म्हणता तो 2000 रुपये कमी करू शकतो बा. 28 मध्ये घेऊन जा आखरी भाव. चालन चालन, ठीक आहे. 28 हजार चालते आम्हाला. हो, तुम्ही सोडू शकता, तुम्हीच बांधू शकता बेबीबाईले, दूध बी देऊ शकता. बेबीबाई मस्त गाय आहे. बरं, पैसे काही देता मग? गाय काही नेता बस, आता समज आणलो पैसे, हे काय व खिशातच आहे. आताच पैसे घ्या, आताच आम्ही गाय घेऊन जातो. बरं, देऊन द्या मग पैसे, घेऊन जा गाय. देऊन दे का? देऊन दे पैसे यायले. हो हो हो. कसं बेबीबाई आवडली मग गाय? घे जा पैसे, हे 30,000 पुरे आहे, घरून 30-30 तेच बंडल करून आणलो होतो, हे घे जा. चांगले आहे रामलाल भाऊ, चांगली आहे गाय, मस्त आहे. बरं, आता झालं, आता आता गाय नेवाची आहे. आता आता येईल गाडीत बसून द्यावं काय? ते गेले, आपण पैदल चाललो होतो. नाही जा जा, तुम्ही दोघं जा, साडे फाटवे जा तुम्ही गाय घेऊन पैदल, मी येतो येईल बा यायला घेऊन. आम्हाला काय आता गाडीत बसून देता? येतो ना आम्ही पैदलच, पैदलच येतो आम्ही बी. तिकून आमच्या वेळेस पैदलच आलो ना, इकून काय गाडीत बसून देता? येतो येतो संग मग जाऊ सगळे जण, येतो आम्ही पैदलच इकून बी. तुला काय समजते गंगा? तुला सहन होते ऊन? ऊन किती तपून राहिली बेबीबाईला, सहन होईन का होईन? म्हणून म्हणते रामदास भाऊ गाडीत बसून देतो म्हणते. तर मी येतो तुमच्या संग, तुम्हाला घेऊन चालतो. हे दोघं येतेत पैदल. आता येतो आम्ही आमचं, आम्ही येतो गाडीमध्ये. हो, आम्ही काय लहान लहान आहो काय? तुम्ही आम्हाला घेऊन चालता. जा तुम्ही तिघही जण, जा तुम्ही पैदल, येतो आम्ही. हो तिघी जणी. नाही हो शांताबाई बेबीबाई, हो रामलाल भाऊ, जा तुम्ही तिघही जण, जा तुम्ही गाय घेऊन, आम्ही येतो. आम्ही आम्ही तिघी जणी येतो आम्ही. चला मग रामदास भाऊ रामलाल भाऊ, चला निघू आता आपण गाय घेऊन. येते त्या येऊ दे, त्या येऊ द्या, चला जाऊ आपण गाय घेऊन. चला मग पटकन निघू, तर पटकन पोहोचू.